नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी कुठले इम्पॉर्टंट लेवल्स असतील चार्टमध्ये तुम्हाला जे प्रॉपरली एक्सप्लेन करून मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा. एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. होममध्ये आल्यानंतर ना आपल्याला जे आहे इन्स्टा ट्रेड हे फीचर इथे दिसत आहे, ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं. जसंही आपण ह्याच्यावरती टॅप करू, टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर बघा तुम्ही निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. टाईम फ्रेम जर आपण बोललो तर ह्या इथं जे आहे 15 मिनिट टाईम फ्रेम आपण सेट केलेला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता ह्या रेंजमध्ये जे आहे निफ्टी आपल्याला परफॉर्म करताना दिसत आहे. खालच्या साईडला एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे 18,200 आणि वरच्या साईडला जे एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स झोन तयार झालेला आहे 18,350. मल्टिपल टाइम ह्याच लेवलला आल्यानंतर ना आपल्याला जे ह्याच्यातून रिजेक्शन्स बघायला मिळत आहेत. जर उद्याच्याला आपल्याला ब्रेकआउट मिळाला 18,350 वरती तर आपल्याला इथं वरच्या साईडला अगेन जे तेजी कंटिन्यू होत बघायला मिळू शकते. आणि जर खाली फॉल झालं तर सपोर्टवरती येऊन वरच्या साईडला अगेन बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हे तर झालं निफ्टीचं. आता आपण पाहूयात बँक निफ्टीबद्दल. इथं तुम्ही बघू शकता बँक निफ्टीचं दिलेलं आहे, ह्याच्यावरती आपण टॅप करू. टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे बँक निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. टाईम फ्रेम सेम असेल 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जे आपण सेट केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं आहे ब्रेकआउट झालेला आहे, ब्रेकआउट बघायला मिळत आहे. 43,700 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होता, कारण की ह्याच लेवलवरती आल्यानंतर आधी पण आपल्याला जे आहे इथूनच रिजेक्शन खालच्या साईडला बघायला मिळाला होता. तर फायनली आपल्याला जे आहे इथं ब्रेकआउट बघायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता ब्रेकआउट झालेला आहे. इथं ब्रेकआउट झालं तर रिटेस्ट करून परत उद्याच्याला बाउन्स आपल्याला इथं बघायला मिळू शकतो. मित्रांनो, हे जे फीचर आहे इन्स्टाट फीचर यूज करून तुम्ही सिम्पली बाय कॉल बाय पुट पण करू शकता. खूप छान फीचर आहे मित्रांनो. आणि वरच्या साईडला तुम्ही P&L पण पाहू शकता. तर आपल्याला फक्त इथं बाय कॉलवरती टच करायचं आहे. बाय कॉलवरती टच केल्यानंतर ना इथं आपल्याला कंटिन्यूवरती टच करायचं आहे. कंटिन्यूवरती टच केल्यानंतर ना जर तुम्ही बाय करून होल्ड करणार असाल कॅरी तर कॅरी फॉरवर्डमध्ये करायचं आहे. आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करणार असाल तर इंट्रा डे मध्ये करायचं आहे. लॉट साईज जर सांगितलं 25 लॉट साईज असेल आपण इथं 1 एंटर करायचं. खालच्या साईडला लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. जसं की ह्याची प्राईस चालली आहे 265. जर तुम्ही ह्याला बाय करण्याची इच्छित आहात 260 तर तुम्ही जे आहे तर 260 एंटर करायचं. जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ते ऑर्डर जे आहे असेल ते एक्झिक्यूट होऊन जाईल. आणि मार्केट रेट काय असतं, मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं जे आहे ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. सिम्पली आपल्याला बायवरती टच करायचं आहे. बायवरती टच केल्यानंतर कन्फर्म येईल. कन्फर्मवर टच केल्यानंतर आपला ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवलं आहे ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे. आणि जर तुम्ही एंट्री प्लॅन करत असाल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच एंट्री बनवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. चला भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.